हाय फ्रेंड्स, मी अविनाश काटोळ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे। जर आज फर्स्ट टाइम जर तुम्ही आपल्या व्हिडिओ बघत असाल किंवा आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम जर आलेला असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये आणि आपल्या फ्रेंडला हाच व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरायचं नाहीये। आपल्यासाठी सॉरी तुमच्यासाठी मी एक नवीन क्वेश्चन घेऊन आलो आहे आणि त्या क्वेश्चन मध्ये कशा पद्धतीने आपल्याला आन्सर सॉल्व करायचं आहे ही मेथड मी तुमच्यासाठी न्यू घेऊन आलो आहे। आता मागचा जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आपण काही प्रमाणाचे जे काही कंडिशन होत्या त्या वेगळ्या बघितल्या होत्या आणि आजचा क्वेश्चन जो आहे तर त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा क्वेश्चन आपण क्रिएट केलेला आहे। म्हणजे क्वेश्चन कशा पद्धतीने राहणार आणि त्याचा जो काही आन्सर असेल ते आन्सर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे हे मात्र आजच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला समजून येईल। मग आता क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन बघा। गिवन बिलो इज द बॅलन्स शीट ऑफ वैशाली, माधुरी अँड मानसी, हू वी आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 3:3:3। म्हणजेच यांचा रेशो जो आहे तो रेशो इक्वल दिलेला आहे। काय दिलेला आहे? रेशो इक्वल दिलेला आहे आणि रेशो इक्वल असताना त्यांनी इन्फॉर्मेशन सांगितले की वैशाली, माधुरी आणि मानसी या तिघांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे। तिघांनी बिझनेस काय केलेला आहे? स्टार्ट केलेला आहे आणि बिझनेस चालू असताना त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो जो होता तो रेशो प्रोव्हाइड केलेला आपल्याला 3:3:3। त्यानंतर एक बॅलन्स शीट प्रोव्हाइड केली, ती बॅलन्स शीट आहे बघा आपल्याकडे 31 मार्च 2019 ची। त्यामध्ये दिलेला कंडिशन फर्स्ट इन लायबिलिटी साइड, लायबिलिटी साइडचे कंडिशन लायबिलिटी साइडला फर्स्ट कंडिशन आहे क्रेडिटर्स 10,500 रुपीज, त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 5,000 रुपीज। दोन्ही बॅलन्स ट्रान्सफर होतील लायबिलिटी साइडला, लायबिलिटी असल्यामुळे ट्रान्सफर होणार लायबिलिटी साइडला। त्यानंतर जनरल रिझर्व 12,000 रुपीजचा हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स ट्रान्सफर होईल तुमचा पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि जो रेशो आहे त्या रेशोनुसार त्याचा डिस्ट्रीब्युशन। त्यानंतर कॅपिटल अकाउंट प्रोव्हाइड केलेले वैशाली 28,700, माधुरी 31,800 अँड मानसी 30,000 रुपीज। हा जो बॅलन्स प्रोव्हाइड केलेला आहे तो बॅलन्स आपण ट्रान्सफर करत असतो नेहमीप्रमाणे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला। ओके, ही झाली तुमची टोटली लायबिलिटी साइड ट्रान्सफर। त्यानंतर नेक्स्ट कंडिशन ट्रान्सफर सॉरी नेक्स्ट साइड ट्रान्सफर करायची, नेक्स्ट साइड म्हणजेच कोणती? असेट साइड। असेट साइडला दिलेल्या कंडिशन बघा आता, कॅश 19,500 रुपीज। काय दिले आपल्याला? कॅश 19,500 रुपीज दिले आणि 19,500 रुपीजची कॅश ट्रान्सफर होईल असेट साइडला। त्यानंतर डेटर्सचा बॅलन्स इनर कॉलमला आहे 16,000 मायनस 2,000 इज इक्वल टू आउटर कॉलम बॅलन्स आहे 14,000। किती आहे? 14,000। तो बॅलन्स सुद्धा ट्रान्सफर होईल असेट साइडला। फर्निचर 15,000 रुपीज हा बॅलन्स जो आहे तोही सुद्धा ट्रान्सफर होईल असेट साइडला। मशिनरी, मोटर कार रिस्पेक्टिवली बॅलन्स 40,000 अँड 25,000 हा जो बॅलन्स आहे ट्रान्सफर होईल पुन्हा असेट साइडला। त्यानंतर नेक्स्ट कंडिशन प्रोव्हाइड केली आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स प्रोव्हाइड केलेला आहे 4,500 रुपीज आणि 4,500 रुपीजचा जो प्रॉफिट आहे तो ट्रान्सफर होणार आहे प्रॉफिट सॉरी कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला। कुठे ट्रान्सफर होणार आहे? कॅपिटल अकाउंट डेबिट साइडला। कारण की तुम्हाला मी ह्या अगोदर 5 कंडिशन सांगितलं होत्या त्या कंपल्सरी कॅपिटल अकाउंटच्या डेबिट किंवा क्रेडिट साइडला ट्रान्सफर होणार आहे। ओके, त्यापैकी ही एक कंडिशन प्रॉफिट अँड लॉस जो बॅलन्स आहे 4,500 रुपीज याचा सिंगल इफेक्ट होणार कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला आणि जेवढे पार्टनर आहे त्यांच्या रेशोनुसार त्याचा डिस्ट्रीब्युशन होईल। त्यानंतर ही झाली टोटली आपली बॅलन्स शीट ट्रान्सफर। बॅलन्स शीट ट्रान्सफर झाल्यानंतर काही प्रमाणात आपल्याला ऍडजस्टमेंट दिल्या आणि त्या ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने बघा। वैशाली रिटायर ऑन 1 एप्रिल 2019 फ्रॉम द फॉर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स। आता वैशाली रिटायर होती 1 एप्रिल 2019 ला। 1 एप्रिल 2019 ला कोण रिटायर होत आहे? वैशाली। आणि वैशाली जेव्हा बिझनेसमधून रिटायर होतीये तेव्हा रिटायर होत असताना त्याच्या काही टर्म्स होत्या, त्या टर्म्स कशा पद्धतीने ते बघा। फर्स्ट कंडिशन आहे फर्निचर बी व्हॅल्यू रुपीज 14,000, मशिनरी ॲट रुपीज 38,000 अँड मोटर कार रुपीज 23,800 रुपीज। फर्स्ट थिंग काय सांगितलं? फर्निचर बी व्हॅल्यू 14,000 रुपीज, 14,000 रुपयाचे फर्निचर क्लोजिंग आहे। मग ओपनिंग बॅलन्सचा किती फर्निचर होता? 15,000 रुपीजचा। मग 15,000 मधून 14,000 रुपये मायनस केले की बॅलन्स किती होतोय? 1,000 रुपीज। म्हणजेच डिफरंट किती येतोय? 1,000 रुपीजचा। आणि जे 1,000 रुपीज आहेत तर ते आपल्याला काय करावं लागणार आहे? लेस करावं लागणार आहे। आणि लेस जर होत असेल तर सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होईल त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला। त्यानंतर मशिनरी ऍट द रुपीज 38,000, मशिनरीचा ओपनिंग बॅलन्स आहे बघा 40,000 आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 38,000 रुपीज, राईट। मग आता डिफरंट पुन्हा किती झाला?
2000 रुपीजचा, म्हणजे 2000 रुपीज ओपनिंग बॅलन्सपेक्षा क्लोजिंग बॅलन्स हा कमी, म्हणजेच असेट आपली डिक्रीज झाली. आणि डिक्रीज जर होत असेल तर दोन इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट मशिनरीमधून लेस करा, आणि सेकंड इफेक्ट पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. हे झाले दोन ॲडजस्टमेंट. नेक्स्ट कंडिशन त्याच्यामध्ये दिलेली मोटार कार रुपीज 23,800, किती 23,800 रुपीज आपल्याला मोटार कार दिलेली. आणि मोटार कारचा बॅलन्स ओपनिंग होता आपल्याकडे 25,000, किती होता 25,000, आणि क्लोजिंग बॅलन्स किती सांगितला 23,800. म्हणजे पुन्हा ह्याच्यामध्ये मोटर कारमध्ये सुद्धा डिक्रीज बॅलन्स झालेला आहे, आणि बॅलन्स डिक्रीज कितीने झालेला आहे 1,200 रुपीजने. मग 1,200 रुपीजने जर बॅलन्स डिक्रीज जर होत असेल तर पुन्हा त्याचे दोन इफेक्ट जे या अगोदर आपण मशिनरीसाठी घेतले तेच पुन्हा ह्या ठिकाणी दोन इफेक्ट होणार. फर्स्ट इफेक्ट मशिनरी सॉरी आपली जी काही मोटर कार आहे मोटर कारमधून 1,200 रुपीज मायनस करायचे, आणि सेकंड इफेक्ट पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे, कंडिशन नंबर सेकंड, आरडीडी बी मेंटेन ॲट रुपीज 5% ऑन डेटर्स. डेटर्सवर पुन्हा आरडीडी आपल्याला मेंटेन करायचं सांगितले 5% आरडीडी मेंटेन करत असताना त्याची दोन इफेक्ट. आरडीडी मेंटेन करत असताना जो इनर कॉलमचा 16,000 रुपीजचा बॅलन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे त्या बॅलन्सवर मात्र तुम्हाला आरडीडी चार्ज करावा लागेल. म्हणजे 16,000 वर 5% जर आपण आरडीडी चार्ज केली तर बॅलन्स येतो आपला 800 रुपीज, राईट, किती येतोय 800 रुपीज. आणि 800 रुपीज जो बॅलन्स येतोय तो आपल्याला त्या ठिकाणी मायनस करावा लागेल, आणि जो डिफरंट असेल तो डिफरंट मात्र आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट ऑर क्रेडिटला मॅनेज करावा लागेल. ओके, जेव्हा आपण ह्याची काही कंडिशन असेल तेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करू, तेव्हा ह्याची जी कंडिशन राहिलेली ती हाफ कंडिशन मी नंतर सांगतो. ओके, नेक्स्ट कंडिशन दिली आपल्याला गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यू ॲट रुपीज 15,000, हाउ वेअर ओनली वैशाली शेअर्स इन इट इज टू बी राईज इन द बुक्स. काय सांगितलं, गुडविलचा जो बॅलन्स आहे तो 15,000 रुपये सॉरी गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यू ॲट रुपीज 15,000, 15,000 रुपयाची गुडविल आहे, किती 15,000 रुपयाची गुडविल आहे. पण 15,000ची गुडविल जी आहे तर त्या ठिकाणी काय सांगितलं, टोटली फर्मची 15,000 आहे, पण आपल्याला काय करायचं आहे ऑनली वैशाली शेअर्सची जी गुडविल आहे ती यूज करायची आहे. मग 15,000 पैकी जी काही वैशालीची नावाची जी काही गुडविल असेल ती आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार, आणि त्याचा इफेक्ट घेणार. फर्स्ट इन गुडविलचे दोन इफेक्ट घेणार आपण. फर्स्टचे दोन इफेक्ट कोणते असणार, फर्स्ट इन बँक बॅलन्स किंवा कॅश बॅलन्समध्ये फर्स्ट इफेक्ट ॲड होणार, आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला वैशालीच्या अकाउंटला जो काही बॅलन्स गुडविलचा येईल तो त्या ठिकाणी रेकॉर्ड करायचा. आणि त्यानंतर नेक्स्ट कंडिशन सांगितली आपल्याला पुन्हा, अ पार्ट पेमेंट ऑफ रुपीज 10,000 बी मेड टू वैशाली अँड बॅलन्स बी ट्रान्सफर्ड टू लोन अकाउंट. आणि ह्या ठिकाणी काय सांगितलं, जे काही पेमेंट आहे तर 10,000 रुपयाची आपण पेमेंट केलेली वैशालीला. मग वैशालीला जर 10,000 रुपयाची पेमेंट जर आपण केलेली असेल तर त्याचे दोन इफेक्ट, कॅश बॅलन्स आपला कमी झाला, राईट, पेमेंट करण्यामध्ये काय कॅश बॅलन्स कमी होते, बिझनेसमधून पैसे गेले पण वैशालीला पैसे रिसीव्ह झाले. मग कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट इफेक्ट रेकॉर्ड करा वैशालीच्या अकाउंटला, आणि सेकंड जो इफेक्ट असेल तो ट्रान्सफर होईल असेट सॉरी बॅलन्स शीटच्या असेट साईडमधील कॅश बॅलन्समधून लेस 10,000 रुपीज. ओके, अशा पद्धतीने लास्ट कंडिशन दिली होती, आणि त्यामध्ये आणखी पुन्हा सांगितलं होतं की जो बॅलन्स त्याचा राहत असेल तर तो बॅलन्स काय म्हणायचा आपल्याला, त्याला ट्रान्सफर टू लोन अकाउंट म्हणून ट्रान्सफर करून द्यायचा बाकीचा उरलेला बॅलन्स. आणि त्यानंतर आपल्याला प्रिपेअर करायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट. आता बघा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. फर्स्ट इन आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल जी काही बॅलन्स शीट आहे ती. मग ट्रान्सफर करत असताना फर्स्ट इन लायबिलिटी साइडला दिलेली कंडिशन, फर्स्ट कंडिशन होती क्रेडिटर्स 10,500, क्रेडिटर्स 10,500. त्यानंतर बँक ओवरड्राफ्ट दिलं 5,000 रुपीज. त्यानंतर जनरल रिझर्व दिलेले, जनरल रिझर्वच्या अगोदर आपल्याला बॅलन्स आपण काय करूया, जो कॅपिटल फंड तो ट्रान्सफर करून घ्या बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि बॅलन्स प्रोव्हाइड केलेले बघा 28,700. त्यानंतर 31,800. त्यानंतर बॅलन्स असेल मानसीचा 30,000 रुपीज, किती असेल 30,000 रुपीज मानसीचा बॅलन्स आहे तो. आणि त्यानंतर नेक्स्ट जी कंडिशन होती जनरल रिझर्वची, ती जनरल रिझर्व या ठिकाणी काय करायचं आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे बाय जनरल रिझर्व, काय असेल बाय जनरल रिझर्व. आणि रिझर्वचा बॅलन्स प्रोव्हाइड केलेला आहे आपल्याला 12,000 रुपीज, किती दिलेला आहे 12,000 रुपीज. आणि 12,000 रुपीजचा डिस्ट्रीब्युशन असेल इक्वली,
या ठिकाणी 3:3:3 म्हणजे ह्याचा अर्थ काय 1:1:1 म्हणजे सेम रेशो आहे. मग सेम रेशो असेल तर त्यांचा डिस्ट्रीब्युशन सुद्धा सेम असेल 4000 4000 and 4000 राईट. सॉरी बॅलन्स असेल 3000 12000 पीस बॅलन्स आहे ना 3000 3000 ऍक्च्युली 4000 असेल राईट. 4 1 4 4 2 8 4 3 12 म्हणजेच 12000 रुपीज 4000 हे झालं जनरल रिझर्व आपला ट्रान्सफर. जनरल रिझर्व ट्रान्सफर झाल्यानंतर असेस जे काही लायबिलिटी साइड पूर्णपणे आपले ट्रान्सफर होत जाते. त्यानंतर असेस साइडला दिलेल्या कंडिशन ट्रान्सफर करायच्या आहेत. डेटर्स बॅलन्स प्रोव्हाइड केलेला आहे. डेटर्स डेटर्सचा बॅलन्स आहे 16000 रुपीज इनर कॉलम. त्यानंतर फर्निचर बॅलन्स प्रोव्हाइड केलेला आहे 15000 रुपीज. फर्निचर ट्रान्सफर करायचे आहेत पण फर्निचरचा जो बॅलन्स आहे तो आपल्याला आउटर कॉलम सॉरी इनर कॉलमला ठेवावं लागेल कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आपल्याला प्रोव्हाइड केलेली 15000 रुपीज. त्यानंतर मशिनरी मशिनरीचा बॅलन्स प्रोव्हाइड केलेला आहे 40000 अँड मशिनरीवर ऍडजस्टमेंट सुद्धा अवेलेबल आहे त्यामुळे इनर कॉलमला रेकॉर्ड करायचा. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे मोटर व्हॅन मोटर कार आणि मोटर कारचा बॅलन्स प्रोव्हाइड केलेला आहे 25000 रुपीज. किती 25000 आणि जे 25000 रुपीज हा बॅलन्स आहे ह्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे आपण त्याला इनर कॉलमला रेकॉर्ड केला. त्यानंतर लास्ट कंडिशन होती त्याच्यापैकी प्रॉफिट अँड लॉस आणि प्रॉफिट अँड लॉस ट्रान्सफर करायचं सांगितलं तुम्हाला मी कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. या ठिकाणी ट्रान्सफर होईल टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्स आहे बघा 4500 म्हणजे किती ट्रान्सफर होईल 1500 अँड 1500 त्यांच्या इक्वली डिस्ट्रीब्युशन काय इक्वली काय असेल त्यांचा डिस्ट्रीब्युशन असेल 1500 1500 अँड 1500 रुपीज. आता राहिले आहे त्याच्यामध्ये कॅश बॅलन्स. कॅश बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे. कॅश बॅलन्स प्रोव्हाइड केलेला आहे 19500 रुपीज. ओके हे झाले टोटली तुमची असेट लायबिलिटी ट्रान्सफर. ट्रान्सफर झाल्यानंतर आता काही कंडिशन होत्या त्या कंडिशन बघा कशा पद्धतीची आहेत. कंडिशन नंबर फर्स्ट फर्निचर बी व्हॅल्यू रुपीज 14000. फर्निचरचा बॅलन्स किती सांगता येते 14000 आहे म्हणून 15000 अँड 14000 दोघांचा कम्पॅरिझन किती देतोय 1000 रुपीजचा. मग 1000 रुपीज काय करायचे आपल्याला मायनस करायचे आणि मायनस करत असताना टायटल असेल या ठिकाणी लेस डेप्रिशिएशन आणि सेकंड इफेक्ट ट्रान्सफर त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू फर्निचर रुपीज. हे झाली फर्निचर. फर्निचर नंतर नेक्स्ट सांगितलं आपल्याला मशिनरी ऍट रुपीज 38000. मशिनरीचा बॅलन्स सांगितलं आपल्याला 38000 रुपये. 38000 आणि 40000 दोघांचा डिफरंट 2000 रुपीज जी ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आता ऍड करायचे मायनस डेफिनेटली मायनस करावं लागेल. 40000 - 2000 = 38000 आणि हा जो बॅलन्स मायनस होतोय त्याचा काय द्यायचा लेस डेप्रिशिएशन आणि सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होईल पुन्हा प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू मशिनरी. बॅलन्स असेल 2000. त्यानंतर त्यामध्ये ऍडजस्टमेंट कंटिन्यू. मोटर कार 23800. मोटर कार दिलेली 25000 रुपयाची त्यापैकी बॅलन्स आहेत अवेलेबल आपल्याकडे 23800 रुपीज. मग 25000 रुपीज मधून 23800 रुपीज काय करायचे आपल्याला मायनस करायचे आणि ते मायनस केल्यानंतर बॅलन्स मायनस होतो त्याच्यापैकी बघा 1200 रुपीजचा डिफरंट. ओके 25000 रुपीज मधून 1200 रुपीज मायनस केले त्याचा सेकंड इफेक्ट पुन्हा ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू मोटर कार आणि मोटर कारचा बॅलन्स आहे 1200 रुपीज. ही झाली कंडिशन नंबर फर्स्ट आपली सॉल्व. कंडिशन नंबर सेकंड दिली होती आरडीडी इज टू बी मेंटेन ऍट 5% ऑन डेटर. डेटर्सवर 5% आरडीडी काय करायची मेंटेन करायची. मग आरडीडी मेंटेन करत असताना 5% 16000 रुपीजचे 5% 16000 चे 5% किती बॅलन्स येतो 800 रुपीज आणि 800 रुपीज 16000 मधून मायनस केले की बॅलन्स होतो 15200 रुपीज. किती होतो 15200 रुपीज. मग हा बॅलन्स आणि ओल्ड बॅलन्स दोघांची काय करायची आपल्याला कम्पॅरिझन करायची. ओल्ड बॅलन्स होता 14000 रुपीज आणि न्यू बॅलन्स आलेला आपला 15200 रुपीज. म्हणजे टोटली किती डिफरंट आहे आपला
सॉरी एक मिनट, तर हे तिकीट बघा बॅलन्स कशा पद्धतीने असेल, तर तो जो बॅलन्स आहे जो काही बॅलन्स आहे तर या ठिकाणी जर आपण चेक केलं 40,000 आणि 50,200 दोघांमध्ये डिफरंट किती देतोय 1,000, तर जो काही डिफरंट येतोय किती देतोय 1,200 रुपीजचा, आणि 1,200 रुपीज आपले वाढले काय झाले इन्क्रीमेंट झाले, म्हणजेच आपल्याला किती रिकवर करायचे होते 14,000 रुपीज घ्यायचे होते पण रिकवर किती झाले 15,200 रुपीज, म्हणजेच ह्याच्यामध्ये काय झालं आपला प्रॉफिट झालेला आहे, आणि जर प्रॉफिट होत असेल 1,200 रुपीजचा तर तो ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड बाय आरडीडी, आणि आरडीडी म्हणून बॅलन्स रेकॉर्ड करावा लागेल 1,200 रुपीज. ही झाली कंडिशन नंबर सेकंड. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन सांगितली गुडविलची, गुडविलचा टोटली बॅलन्स दिला होता फॉर्मचा 15,000 रुपीज, आणि त्यापैकी एक पार्टनर जी होती आपली रिटायर होणारी वैशाली तिच्या शेअरची आपल्याला गुडविल रेकॉर्ड करायची होती, मग टोटली 15,000 आणि वैशालीचा रेशो किती आहे 3, आपली रिटायर पार्टनर कोण आहे वैशाली, पार्टनर वर फर्स्ट आपली रिटायर होणार आहे, तर मग त्या ठिकाणी 15,000 रुपीजचे डिस्ट्रीब्युशन करत असताना त्याचा बॅलन्स किती आहे 5,000 रुपीज, आणि 5,000चा फर्स्ट इफेक्ट रेकॉर्ड करायचा आहे कॅश बॅलन्समध्ये ऍड गुडविल वैशाली 5,000, या ठिकाणी बॅलन्स येईल 24,500 रुपीज. जे 5,000 रुपीज इथे ऍड केले त्याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंट क्रेडिट सेट बाय गुडविल बॅलन्स असेल 5,000 रुपीज. ही झाली कंडिशन नंबर थर्ड आपली सॉल्व, आणि कंडिशन नंबर लास्ट दिली होती बघा अ पार्ट पेमेंट ऑफ रुपीज 10,000 बी मेड टू वैशाली अँड बॅलन्स बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. पेमेंट करायची वैशालीला, वैशालीला पेमेंट किती केली 10,000 रुपीज, मग 10,000 रुपीज ना बॅलन्स आपला डिक्रीज होतोय म्हणजेच कॅश बॅलन्स कमी होणार, कॅश पेड कोणाला पेड केली वैशाली, मग वैशालीला किती बॅलन्स पेड केला आपण 10,000 रुपीज, अवेलेबल बॅलन्स 14,500 रुपीज, किती उरला 14,500 रुपीज, जे 10,000 रुपीज तुम्ही मायनस झाले सेकंड इफेक्ट काय होणार कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होणार, कुठे होणार कॅपिटल अकाउंट डेबिटला, आणि टायटल असेल इथं टू कॅश अकाउंट, काय असेल टू कॅश अकाउंट, फक्त वैशालीच्या अकाउंटला 10,000 रुपीज, किती असेल वैशालीच्या अकाउंटला 10,000 रुपीज. सगळ्या कंडिशन आपल्या सॉल्व झालेल्या आहेत, काय सगळ्या कंडिशन आपल्या सॉल्व झालेल्या आहेत, आणि आता आपल्याला काय करावं लागेल अकाउंट क्लोज करावं लागेल. अकाउंट क्लोज करत असताना फर्स्ट थिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचा, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना टोटल चेक करायची क्रेडिट साईड टोटल 1,200 रुपीज अँड डेबिट साईड टोटल आहे बघा 2,000 + 1,000 + 1,200, टोटली बॅलन्स आहे 4,200 रुपीज, किती 4,200 रुपीज. क्रेडिटला सुद्धा तो बॅलन्स रेकॉर्ड करायचा 4,200 रुपीज, 4,200 रुपीज मधून 1,200 रुपीज मायनस करायचा, बॅलन्स रिमेनिंग राहील 3,000 रुपीज. हा जो 3,000 रुपीज आहे त्याला टायटल द्यायचे बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट, आणि ब्रॅकेट मध्ये बॅलन्स ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. हा जो बॅलन्स आहे ह्याचं डिस्ट्रीब्युशन तिन्ही पार्टनरला, आणि तिन्ही पार्टनरला डिस्ट्रीब्युशन करत असताना वैशाली माधुरी आणि मानसी डिस्ट्रीब्युशन इक्वल आहे 1,000 1,000, अँड लास्ट पार्टनर ऑल्सो 1,000. क्रेडिटचा बॅलन्स ट्रान्सफर होईल डेबिट साईडला, टायटल असेल टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स 1,000, सेकंड पार्टनरला सुद्धा 1,000, अँड लास्ट पार्टनरला सुद्धा 1,000. हे झालं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज. त्यानंतर कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट जो फर्स्ट पार्टनर आहे त्याची फर्स्ट थिंग टोटल करून घेऊया आपण, टोटल आहे क्रेडिट साईडची जास्त ओके किती आहे 28,700 प्लस 4,000 प्लस 5,000 किती येते 37,700 रुपीज, 37,700 रुपीज. त्यापैकी बॅलन्स मायनस करायचं आहे 10,000 प्लस 1,000 प्लस 1,500 म्हणजे टोटली 12,500 रुपीज ह्याच्यातून मायनस करायचं आहे, बॅलन्स उरेल आपल्याकडे 25,500 रुपीज, किती उरेल 25,500, आणि हा जो बॅलन्स उरला ह्याला काय काय द्यायचं आहे टू लोन अकाउंट, आणि लोन अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर होईल लायबिलिटी साईडला, टायटल असेल तिथं वैशाली लोन अकाउंट, वैशाली लोन अकाउंट, आणि वैशाली लोन अकाउंटला बॅलन्स असेल 25,500 रुपीज ओके.
आता पार्टनर नंबर सेकंड ची टोटल, पार्टनर नंबर सेकंड ची टोटल किती दिए 35,800 एंड लास्ट पार्टनर ची सुद्धा टोटल क्रेडिट साइड ची जास्त आहे 34,000 डेबिट ला रेकॉर्ड करून घ्या जसे असते 35,800 एंड 34,000 राइट. आता 35,800 रुपीस मधून 2,500 रुपीस आपल्याला काय करायचे मायनस करायचे एंड 2,500 रुपीस मायनस केले की बॅलन्स उरेल 33,300 रुपीस. 34,000 रुपीस मधून पुन्हा 2,500 रुपीस मायनस करायचे बॅलन्स उरेल आपल्याकडे आता 31,500 आणि हा जो बॅलन्स आला याला टायटल द्यायचे टू बॅलन्स कॅरी डाउन. कॅरी डाउन झालेला बॅलन्स ट्रान्सफर होतो लायबिलिटी साइडला आणि लायबिलिटी साइड या ठिकाणी टायटल द्यायचा कॅपिटल अकाउंट आणि ह्या ठिकाणी टायटल असेल माधुरी. माधुरीचा बॅलन्स आहे 33,300 रुपीज आणि मानसी, मानसीचा बॅलन्स किती आहे 31,500. टोटल किती असेल याची आता 64,800 रुपीज. किती असेल 64,800 आणि कॅशचा बॅलन्स ऑर्डरला घ्यायचं बाकी तो ऑर्डरला घेऊन टाकू 14,500. ओके आता काय करायची असेल आणि लायबिलिटीची टोटल करायची आणि टोटल येईल त्यांची का टोटल करत असताना 64,800 प्लस 25,500 प्लस 10,500 प्लस 5,000 टोटल येईल 34,800 होती आपले राईट. म्हणजे एकदा जो काही कॅपिटल बॅलन्स आहे ते एकदा आपण पुन्हा काय करूया व्हेरीफाय करून घेऊया आणि व्हेरीफाय करत असताना बघा हे 33,300 ऍक्युरेट आहे, 31,500 ऍक्युरेट आहे, 37,700 मायनस किती केलं आपण 12,500 राईट. मग ह्या ठिकाणी बॅलन्स येतो 25,200 रुपीज. ह्या ठिकाणी बॅलन्स असेल 25,200 आणि आता टोटल येईल आपली 1,05,500. किती येईल 1,05,500 रुपीज. ओके अशा पद्धतीने आपली बॅलन्स शीट टॅली होईल आणि बॅलन्स शीटची दोन्ही साईड जर तुमच्या इक्वल येत असेल तर तुम्ही स्वतः व्हेरीफाय करू शकता की आपला क्वेश्चन बरोबर आहे की नाही. जर ह्या क्वेश्चनमध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला दिलेलीच आहे. तसेच तुम्ही आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता की काही प्रमाणात आम्हाला जे काही कंडिशन आहे त्या समजल्या नाही आणि त्या कमेंटवर आपण काय करूया नेक्स्ट व्हिडिओ जो असेल किंवा तुम्हाला मी वैयक्तिक जे काही व्हिडिओ असेल ते तुम्हाला शेअर करू शकतो. ओके थँक्यू.